नमस्कार आमची रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला हॉटेलसारखी पावभाजी तयार करून दाखवणार आहे ज्याप्रमाणे ठेल्यावर मिळते तशी मी पावभाजी तयार करून दाखवणार आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटामध्ये आपण ह्या पावभाजीला तयार करणार आहोत मी आज तुम्हाला कुकरमध्ये तयार करून दाखवणार आहे झटपट अशी पावभाजी तर व्हिडिओ हा शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला करूया रेसिपीला सुरुवात आलू घेतलेली आहे चार पाच टमाटर घेतलेले आहे चार मोठे मोठे आणि पत्तागोबी घेतलेली आहे इथे मी कुकरमध कुकर, कुकर मांडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पत्तागोबी घालून घेणार आहे थोडी मोठीच कापली आहे कारण आपल्याला कुकरमध्ये शिजवायची आहे म्हणून टमाटर टमाटर जास्त घालायचे असतात थोडासा आंबट चव छान ते पावभाजीला सा आणि आलूचे साल काढून त्यांना असं बारीक कापून घेतलेली आहे आणि आता मी याच्यामध्ये थोडंसं दोन ग्लास पाणी घालून घेणार आहे आणि आपण याला कुकरमध्ये छान असं शिजवून घ्यायचे आहे चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे छान अशी मौसूत पावभाजी शिजून जाते कुकरमध्ये आणि पटकनच तयार होते बघा इथे कुकर थंड झालेलं आहे चार पाच शिट्ट्या मी करून घेतल्या आहे कुकरच्या कुकर, कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं असते बघा आता असं हे रवीनी छान असं मॅश करून घेणार आहे कुठल्याही मॅशरची इथे गरज पडणार नाही कारण भाज्या छान शिजलेल्या आहेत तर छान अशी मॅश करून घ्यायची आहे लवकरच मॅश होते अशा प्रकारे बघा असं फिरून घ्यायचं अगदी छान अशी मॅश झालेली आहे पूर्ण प्लेन झाली नाही तरी काहीच हरकत नाही अशी पण छान लागते बघा कशी छान बारीक झालेली आहे एकदमच आता आपण तयार करूया पावभाजी इथे मी एक कढई घेतलेली आहे पातेलं आणि याच्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे एक चम्मच आणि थोडंसं तेल घालत आहे तुपाने छान चव येते जर फोडणीच्या वेळेस टाकलं तर तेल सुरुवातीला थोडं कमी घालायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे जिरं मोहरी छान तळतळू द्यायची आहे इथे मी चार पाच मोठे मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदे छान परतून घ्यायचे आहे छान असे तांबूस रंगाचे होतपर्यंत कांदे परतून घ्यायचे ता कांदे छान जास्त टाकायचे त्याच्यामुळे पावभाजीला चव चांगली येते बघा चा आता कांदे झालेले आहेत आता मी याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घेते आलं लसूण जिरं आणि धने मी इथे पेस्ट करून घेतलेलं आहे याला छान असं परतून घ्यायचं आहे याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत आता याच्यामध्ये हळद घालायची आहे थोडीशी हळद थोडी कमी घालायची आहे आणि मी इथे आपल्याला आवश्यकतेनुसार तिखट घालत आहे आणि मी थोडंसं इथे इथे एक चमच मी कश्मीरी लाल मिरचीचं पावडर घातलेलं आहे त्याच्यामुळे भाजीला छान रंग येतो लाल लाल एक चम्मच इथे मी पावभाजी मसाला घेत आहे पावभाजी म मसाला आवश्यक आहे भाजीला कारण आपण पावभाजी करतो म्हणून आणि इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला छान असा मिक्स करून घ्यायचं आहे चांगला मिक्स होऊ द्यायचं आहे व्यवस्थित आणि आता जी भाजी बारीक केली आहे मॅश केली आहे ती इथे टाकून घ्यायची आहे थोडी थोडी करून टाकत जायचं आणि जा जा हलवत जायचं जा। असं टाकून घ्यायचं पूर्ण भाजी पाच सहा लोकांसाठी ही ते भाजी तयार करत आहे बघा असं छान मिक्स करायचे आहे आता संपूर्ण भाजी मी कुकरमधली इथे टाकून घेतलेली आहे आणि आता थोडंसं कुकरमध्ये पाणी टाकून सुद्धा मी इथे टाकून घेते आणि भाजी थोडी पातळच करायची आहे कारण नंतर ही घट्ट येते थोड्या वेळानंतर बघा आणि छान याला उकळू द्यायचं आहे आता मी इथे तडका पॅन घेतलेला आहे आणि इथे थोडंसं जिरा मोहरी तळतळू द्यायची आहे छान आणि आता याच्यामध्ये गॅस छान तळतळल्यानंतर तर गॅस बंद करून घ्यायचा आहे गॅस बंद करून घ्या घेतल्यानंतर इथे लाल मिरची पावडर पुन्हा मी एकदा घातलेली आहे एक, एक चमच आणि थोडासा पावभाजी मसालासुद्धा घातलेला आहे बघा तडक्यामध्ये आणि वरून पटकन तडका लावून द्यायचा आहे बघा कसं छान रंग आलेला आहे आता आणि मस्त पण दिसत आहे चमचमीत अशा प्रकारे तडका दिल्यानंतर खूप छान लागते पावभाजी मस्त झालेली आहे पावभाजी आणि थोडीशी एक उकडी आणू द्यायची आहे याला येऊ द्यायची एक उकडी बघा आणि आता याच्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि एक लिंबू पिळून घ्यायचा आहे याच्यामध्ये गाळणीने गाळून घेते कारण बिया आहे त्याच्यामध्ये म्हणून एक लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबूनी छान चव येते पावभाजीला म्हणून लिंबू एक आवश्यक आहे पावभाजीमध्ये थोडासा मी गरम मसाला घालून घेत आहे घरगुती गर गरम मसाला आहे हा तो घालून घ्यायचा आहे त्याच्याने सुद्धा छान चव येते नाही घातला तरी काहीच हरकत नाही आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे बघा भाव पावभाजी तयार झाली मस्त दिसत आहे ना पावभाजी हॉटेलसारखी चमसमित तशी पावभाजी आपली इथे तयार झाली आणि इथे एक चम्मच बटर घातलेला आहे बटर नाही आहे हे तूप आहे कारण गावामध्ये वेळेवर बटर वगैरे उपलब्ध नसतं म्हणून तूप मी इथे नेहमी घालत असते पावभाजीमध्ये तुपाने पण छान चव येते आता इथे मी तवा गरम केला आहे त्याच्यावरसुद्धा मी इथे तूप घालत आहे आणि आता इथे थोडीशी भाजी घालून घ्यायची आहे पावभाजी आणि हे पाव जे आहे ते शेकून घ्यायचे हे पाव छोटे आहेत पाव आहेत कारण गावामध्ये पावभाजीचे पाव, पाव मिळाले नाही म्हणून मी मिल्कपावच आणले ते सुद्धा छान लागतात जे वेळेवर मिळालं ते आपण इथे खाऊ शकतो छान लागतात हे सुद्धा थोडे छोटे असतात साईजला बघा आता शेकून घ्यायचे आहे शेकून घेतले मुलांनी पटकन उचलून घेतले आता मी दुसरे पाव इथे शेकून दाखवते तुम्हाला बघा ते मधातून कापले होते पण ते छोटे असतात त्याच्यामुळे ते तुकडे होतात लवकर म्हणून मी असे थोडे मोठेच ठेवले हे बघा शेकून घ्यायचे आहे छान दोन्ही बाजूनी मस्त खूप छान असे तयार होतात खेड्यामध्ये राहताना हाच प्रॉब्लेम होतो मुलांना वेळेवर काही खाऊ घालायचं असलं तर सामान उपलब्ध होत नाही म्हणून असं ॲडजस्टमेंट करावं लागतं पण हे सुद्धा पाव तितकेच छान लागतात पावभाजीसोबत बघा अशी शेकून घ्यायचे आहेत थोडंसं वरून मी ते तूप लावून घेते तूपसुद्धा तूप घरीच तूप अवेलेबल होतं याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या देत आहे ते तुम्ही तिथे जाऊन चेक करा खूप छान असं मी तूप तयार केलेलं आहे के बघा किती सुंदर अशी पावभाजी तयार झालेली आहे चमचमीत अशी तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा नवीन रेसिपीमध्ये नक्की भेटूया तोपर्यंत धन्यवाद